द्यायच्या इतके मोठे नाही झालो ना आपण, याचही थोडं. नाही नाही नाही, सल्ला असं नाहीये, मला जे वाटलं ते मी टाकलं, काही टाकायचं नाही ना आपण. असं काही नाहीये, चुकीचं काही टाकलंच नाहीये बच्चू भाऊ. तुम्ही आंदोलन करता तर तुमच्याकडून आंदोलनाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. कोणत्या वेळेस तुम्हाला नसेल करायचं तर नका करू ना. हे बरोबर नाही आहे तुमचं, असं नाहीये ना, तुमची बरोबर नाही आहे, असं नाही आहे. आंदोलन करावं नाही करावं तुम्ही कोण सांगणार मला. नाही हे बघा, आता मंदिरात एखाद्या जर महिलांना अडवलं तर म्हणतात तृप्ती देसाई कुठे गेल्या, आता नाही काय बोलत. मग शेतकरी जर तिथं अडचणीत आहे आणि आता जर आम्ही विचारलं तर चुकीचं काय आहे. आम्ही हा मूर्खपणा करत नाही कसला, प्रत्येकाचा विषय प्रत्येकाचा असतं काय. बरोबर आहे ना, मूर्खपणा म्हणजे काय बच्चू भाऊ, तुम्ही चुकीचं काय बोलताय, तुम्ही तर चळवळीतले नेते. नाही नाही, काही गरजच नाही, आपण स्वतःला एवढं मोठं समजू नये. नाही आम्ही कशाला स्वतःला मोठे समजू, आम्ही तुम्ही मोठे आहात म्हणूनच तुमच्याकडून अपेक्षा केली ना. तुमच्या बोलण्याहून तसा भास होते. भास व्हायचा प्रश्नच नाहीये, तुमच्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या शिव्या ऐकल्यावर मी काय नीट बोलणार आहे का फोनवर. मी शिव्या दिल्या नाही आहे तुम्हाला. नाही तुम्ही नाही दिलेल्या आहेत, पण तुमच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्याची जी पातळी माहित नाही आहे. नाही 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 नाही, तुमचेच आहेत सगळे, तुमचेच आहेत. तुम्ही जाऊन तिथे चेक करा, तुम्हाला लिंक पाठवते. तुम्ही फोन केलाय, तुम्ही या पद्धतीत बोलू नका प्लीज. नाही मी केलेला होता, तुम्ही उचललेलाच नाही आणि मी व्यवस्थितच बोलतीये, कारण मला रात्रीपासून त्या समजू नका प्लीज. नाही नाही नाही, मोठं समजायचं काय प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला आम्ही तुमच्याविषयी लिहिलं तर मोठं समजण्याचं कारण नाही भाऊ. तुम्ही मग मोठं समजताय स्वतःला, असं नका ना तुम्ही इगोचा प्रॉब्लेम. कोणाला उपदेश करू नका, आम्ही कोणाला उपदेश केला नाही, उपदेश करतच नाहीये. का नाही केलं आंदोलन एवढंच विचारलंय, त्याच्यात ह्यांना झोंबायचं एवढं काही कारणच नव्हतं. आणि अशा पद्धतीने महिला म्हणून तुम्ही कार्यकर्ते कुठल्याही पंचनाम्याचे आदेश दिले, सरकारनं मदत जर केली नाही तर मग आपण करू. नाही नाही नाही, बघा करायचंय नाही करायचं हा तुमचा प्रश्न आहे. मी जर एखादी सांगायची गरज नाही ना, इतकं आम्हाला जेव्हा करायचंय तेव्हा करूच, परंतु आम्ही जर एखादी पोस्ट लिहिली हे चूक करू नका, कोणाला उपदेश देऊ नका. नाही नाही असं काही नाहीये, मला हे बघा मला जे वाटतं ते मी लिहिणारच ना, तो मला संविधानानं दिलेला अधिकार आहे. मग आता जे आहे ते त्याच्या परिणामाच्या समोर जा. कसले वाईट वाटून घेऊ नका. नाही नाही, पण वाईट काही लिहिलंच नाही तर सामोरे जा, म्हणजे काय मला काय मारायला येणार आहेत का लोक तुमची. कोण तुम्हाला कोण मारणार आहे, तुम्ही एवढे मोठे थोडे आहे. नाही नाही नाही, मोठे मोठे तर तुम्ही आहात, तुम्हीच आता म्हणताय मोठे समजू नका, म्हणजे तुम्ही मोठे झालाय असं होतं ना खूप. तुम्हाला मारून काही काही देशाचं भलं होणार नाही. हा मग देशाचं भलं होणार नाही तर मग आसूड यात्रा काढा ना. तुम्ही मला डायरेक्ट कसं काय म्हणताय की तुम्ही उपदेश कशाला देता. आरामशीर बोला. हा शहाणपणा म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने महिलेशी बोलताय, मी काय शहाणपणा नाही बोलायचं.